नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या वेळेस आपण तीस प्रश्नांची जी केची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहे टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील व्हिडिओला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे मालढोक पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मा आहे मालढोक पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य ज्ञान होईल प्रश्न क्रमांक दुसरा पांजराही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे पांजराही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 तापी नदी या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक तिसरा कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम नरसोबाची वाडी येथे होतो तर नरसोबाची वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नरसोबाची वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ठिकाण आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक चौथा पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाचवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकोणसत्तर या ठिकाणी योग्य सुरू होईल प्रश्न क्रमांक सव्वा राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य सुरू होईल प्रश्न क्रमांक सातवा कालिकत हे भारतामधील महत्त्वाचे प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कालिकत हे भारतामधील महत्त्वाचे प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधले बंदर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक केरळ राज्य या ठिकाणी राणा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राणा प्रताप सागर जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राजस्थान राज्य या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक नव्वा अनुशक्ती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती अनुशक्ती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अनुशक्ती आयोगाची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक दहावा पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत पंडित हरिप्रसाद चौरशिया खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत त्या ठिकाणी ऑन क्रमांक दोन बासरी या ठिकाणी योग्यांस होईल प्रश्न क्रमांक अकरावा तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो त्या ठिकाणी ऑफ क्रमांक चार पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक बारावा इंडिया इन डिस्ट्रेस या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत इंडिया इन डिस्ट्रेस या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ममता बॅनर्जी या ठिकाणी योग्य सोय प्रश्न क्रमांक तेरावा भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली होती भारताच्या विभाजनाची घोषणा खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार करण्यात आली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक माउंट बॅटन योजना या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक चौदावा भारताच्या भूसरहीची एकूण लांबी खालीलपैकी कि किती किमी आहे भारताच्या एकूण भू सरहदीची लांबी खालीलपैकी एकूण किती किलोमीटर भूसीमा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पंधरा हजार दोनशे किमी या ठिकाणी योग्यांस रोईन प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्राचा राज्य पक्षी खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हरावत या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन भाग मानले जातात पुढीलपैकी कोणता भाग हा पृथ्वीच्या अंतर्भागाचा भाग नाही पृथ्वीचे अंतर्भागाचे तीन भाग मानले जातात पुढीलपैकी कोणता भाग हा पृथ्वीच्या अंतर्भागाचा भाग नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक स्थिरावरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा अनुशीलन समिती ही क्रांतिकारक संघटना खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आली होती अनुशीलन समिती ही क्रांतिकारकाची संघटना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बंगाल या ठिकाणी योग ज्ञान प्रश्न क्रमांक अठरावा रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कर्जत या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वाची संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे भारतीय राज्यघटनेमधील मार्गदर्शक तत्वाची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन අයර් ලෑටිकाනි යෝगෑසිරුවෙන් प्रश्न क्रमांक वीस राष्ट्रीय उद्यान व जिल्हा आपला अयोग्य जोडी ओळखायची आहे त्या ठिकाणी ताडोबा चंद्रपूर बरोबर आहे नवेगाव गोंदिया बरोबर आहे संजय गांधी बोरवली बरोबर आहे तर पेंच अमरावती या ठिकाणी जोडी होईल क्रमांक बावीस झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन झारखंड राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेवीस संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास खाली को आहे संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक पंचवीस हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी योग्यांस होईल प्रश्न क्रमांक सव्वीस तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य ग्यान सुरू होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस गिल्ट मेन ऑफ इंडियाज पार्टीशन या पुस्तकाचे लेखक ले, खालीलपैकी ले ले कोण आहेत गिल्ट मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राम मनोहर लोहिया या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ग्रॅमी पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन संगीत या ठिकाणी योग्य सुरु होईल mm <laughs> प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेदरम्यान खालीलपैकी कोणती खाडी आहे महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेदरम्यान खालीलपैकी कोणती खाडी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक तेरेखोलची खाडी या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक तीस इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या बेटावर स्थित आहे इंदिरा पॉईंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या बेटावर स्थित आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन निकोबार बेट या ठिकाणी योग्यांस रोईल